मल निस्सारण योजनेच्या पहिल्या टप्प्यात होणाऱ्या कामासाठी प्राप्त झालेल्या 4 निविदांमध्ये सर्वात कमी बोली लावणाऱ्या कंपनीला मक्ता देण्याचा प्रशासनाच्या प्रस्तावाला बुधवारी स्थायी समितीने मंजुरी दिली. मात्र प्रशासनाने याबाबत फेरनिविदा काढण्याची गरज असताना केवळ दुसऱ्या मक्तेदाराला मक्ता देण्यासाठी हा मंजुरीचा घाट सुरू असल्याचा आरोप शिवसेना नगरसेवक नितीन लड्ढा यांनी करत शिवसेना सदस्यांसह MIM एका सदस्यानेही या ठरावाला आपला विरोध केलाय. मनपा स्थायी समितीची ही सभा स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी मनपा आयुक्त डॉक्टर उदय टेकाळे, उपायुक्त चंद्रकांत खोसे, लक्ष्मीकांत कहार, नगर सचिव सुनील गोराणे, वित्त व लेखाधिकारी संतोष वाहुडे आदी उपस्थित होते. अमृत अंतर्गत शहरात होणाऱ्या मल निस्सारण योजनेच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी मनपाने काढलेल्या निविदेअंती अहमदाबाद येथील कृष्णा कन्स्ट्रक्शन्स, LC इन्फ्रा प्रोजेक्ट्स, मुंबई येथील ड्रीम कन्स्ट्रक्शन्स व जळगावमधील जैन इरिगेशन या 4 कंपन्यांनी निविदा सादर केल्या होत्या. त्यात कृष्णा कन्स्ट्रक्शनने सर्वात कमी बोली लावली होती. त्यामुळे कृष्णा कन्स्ट्रक्शनला मक्ता देणे योग्य ठरणार असल्याचा सल्ला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने मनपाला दिला होता. त्यानुसार मनपा विधी सल्लागारांनी मक्तेदारांच्या विरुद्ध न्यायालयात प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या अनुषंगाने माहिती घेतली असता सरदार सरोवर नर्मदा निगमने संबंधित कंपनीला डिबार करण्यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे कळाले. ही माहिती कंपनीने मनपाकडून लपवली असल्याचे विधी सल्लागारांना स्पष्ट झाले. त्यामुळे या कंपनीला मक्ता न देता दुसऱ्या क्रमांकावर कमी बोली लावणाऱ्या अहमदाबाद येथील LC इन्फ्रा प्रोजेक्ट्स कंपनीला मक्ता देण्याचा प्रस्ताव मनपाने स्थायी समितीसमोर ठेवला होता आणि तो मंजूरही झाला. या प्रस्तावाला शिवसेनेने विरोध केला. कृष्णा कन्स्ट्रक्शन याबाबत तक्रारी असताना देखील मजिप्राने त्या कंपनीला योग्य ठरवल्याबाबत मजिप्राच्या अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबतचा ठराव स्थायी समितीने करावा अशी मागणी शिवसेना नगरसेवक नितीन लड्ढा यांनी केली. दुसऱ्या मक्तेदारालाही मक्ता न देता यासाठी फेरनिविदा काढण्याची मागणी नितीन लड्ढा यांनी केली. अत्यंत शहराच्या उपयोगाच्या असलेली ही एक महत्त्वाकांक्षी योजना भुयार गटर योजना बऱ्याच कालावधीपासून निविदा प्रक्रियेच्या गुंताड्यात सापडलेली होती. आज त्याच्या संदर्भातला निर्णय घेण्याच्या संदर्भात स्थायी समितीसमोर प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रशासनाने दिलेल्या प्रस्तावाचा अभ्यास करता ज्या पद्धतीने सगळ्यात कमी दराची जी निविदा होती ती कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर अहमदाबाद यांची त्याची सर्व प्रस्तावाची पार्श्वभूमी पाहता कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर अहमदाबाद ही कंपनी खूप काही परफॉर्मन्स तिचं चांगला आहे असं दिसून येत नाही. निविदेच्या अटी शर्तीप्रमाणे ज्या काही त्यांनी माहिती निविदा अटी शर्ती भरताना द्यावायची होती त्या संदर्भातल्या बऱ्याचशा माहिती त्याने लपवून ठेवलेल्या होत्या. आणि या संदर्भात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण हा राज्य शासनाचाच असलेला उपक्रम यांनी प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून महानगरपालिकेने किंवा राज्य शासनाने यांची नेमणूक केलेली होती. यांच्या नेमणुकीचं कार्यपद्धत ही असायला हवी होती की मक्तेदाराच्या सगळ्या तांत्रिक कागदपत्रांची छानबीन करून मक्तेदार हा तांत्रिकदृष्ट्या सक्षम आहे किंवा नाही याची खात्री करून स्वयंस्पष्ट अभिप्राय जळगाव शहर महानगरपालिकेला कळवल्यानंतर तदनंतरच यांचे आर्थिक देकार लिफाफा क्रमांक 2 हा उघडण्यात येतो. ही प्रक्रियेचा एक भाग आहे. परंतु महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी आपल्या कुठल्याही कर्तव्याची जाणीव न ठेवता आणि अत्यंत बेजबाबदारपणे या संतोष इन्फ्रास्ट्रक्चरच्या निविदा याला अहवालाला मान्यता दिली आणि ती चुकीची मान्यता दिल्यानंतर जळगाव शहर महानगरपालिका प्रशासन व जळगाव महानगरपालिकेच्या पॅनलवर असलेले विधी सल्लागार यांनी एक स्वतंत्र मत याच्या संदर्भातलं नोंदवलं.
स्वतंत्र मत नोंदवल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी या आक्षेपार्ह आहे आणि आक्षेपार्ह असल्याकारणाने या मक्तेदाराचं काम रद्द करण्यात यावं. मक्तेदाराचं काम रद्द करण्यात यावं इथपर्यंतची भूमिका प्रशासनाची आणि सभागृहातील सदस्यांची संयुक्तिक आहे. परंतु याचं काम रद्द केल्यानंतर जो L2 होता, ज्याची 2 नंबरला कमी दराची निविदा होती, त्याला काम देण्यात यावं अशी कायद्यामध्ये कुठेही तरतूद नसताना आणि निविदा अटी शर्तींमध्ये कुठल्याही प्रकारची तरतूद नसताना अशा व्यक्तीला पुन्हा ते काम देणं हे कुठेतरी काम नियमबाह्य असल्याचं दिसून येतं. आणि पुन्हा याच्यावरनं कुठेतरी न्यायालयीन लढा, ज्या कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चरला वाटेल की माझ्यावरती अन्याय झालेला आहे, तोसुद्धा उच्च न्यायालयात जाऊ शकतो. किंवा ज्या पद्धतीने L2 जे बोलवण्यात आलेलं आहे, तशा पद्धतीने मग L3 आणि L4 यांना का पाचारण करण्यात आलं नाही आहे, या मुद्द्याला घेऊन ती मंडळीसुद्धा उच्च न्यायालयामध्ये जाऊ शकते. आणि यापूर्वीचा आमचा अनुभव पाहता की ज्यावेळेला पाणीपुरवठा योजना अमृतची, अशाच पद्धतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चुकीच्या पद्धतीने अंतिम केली असताना मक्तेदार उच्च न्यायालयात गेला आणि उच्च न्यायालयात गेल्यानंतर तब्बल 11 महिने तो विषय न्यायालयात प्रलंबित होता. म्हणून त्या काळात 11 महिने योजना ही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या भूमिकेमुळे 11 महिने जळगाव शहरामध्ये उशिरा सुरू झाली. त्याची पुनरावृत्ती होऊ नये या अनुषंगानेच आज आम्ही सभागृहातील सर्व सदस्यांना, माननीय प्रशासनातील आयुक्तांना आणि सर्व खातेप्रमुखांना याद्वारे विनंती केली की ही लढाई जर कधी न्यायालयात गेल्यास मोठ्या प्रकारचा विलंब होऊ शकतो. जर कधी न्यायालयाने कृष्णा इन्फ्रास्ट्रक्चर यांच्या बाजूने निकाल दिल्यास एका निकृष्ट काम करणाऱ्या मक्तेदाराकडनं हे काम जळगाव शहर महानगरपालिकेला भविष्यात करून घ्यावं लागेल. आणि त्यावेळेला या योजनेच्या अनुषंगाने या जळगावकरांना जो त्रास भोगावा लागेल त्याचा विचारसुद्धा मनात आला तर अंगावरती काटे येतील अशी परिस्थिती निर्माण होईल. भाऊ, याला तुमचा विरोध आहे का? या सर्व गोष्टींचा विचार करता की प्रशासनाने आणि सभागृहातील सदस्यांनी या विषयाचं गांभीर्य समजून न घेता निव्वळ प्रशासनाने भूमिका सभागृहासमोर ठेवली म्हणून प्रशासनाचा प्रस्ताव मान्य केला, या संपूर्ण विषयाचं गांभीर्य कदाचित या सदस्यांना कळलं नाही. भविष्यात या योजनेला झालेल्या विलंबामुळे जर कधी या महानगरपालिकेवरती आर्थिक बोजा पडेल तर त्या बोजाची जबाबदारी ही सन्माननीय सदस्य आणि जे कोणी अधिकारी याच्या संदर्भात निर्णय घेतील त्यांच्यावरती ती निश्चित होईल. ही शंका मी जे उपस्थित केल्यानंतरही त्यांनी या निर्णयाचं समर्थन केलं, परंतु या सगळ्या गोष्टी आमच्या सदस्यांना योग्य वाटल्याने कुठेतरी कायद्याची पायमल्ली होताना दिसून येत असल्याकारणाने आम्ही आज रोजी आमच्या 3 सदस्य MIM रियाज बागवान असे 4 सदस्यांनी या प्रस्तावाच्या विरोधात मतदान केलं. शिवसेनेच्या विरोधानंतरही दुसऱ्या क्रमांकावर कमी बोली लावणाऱ्या कंपनीला मक्ता देण्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर या संदर्भात शिवसेना नगरसेवकांनी भविष्यात कायद्याच्या कचाट्यात ही योजना अडकल्यास व पुन्हा उशीर झाल्यास ठरावाला मान्यता देणारे नगरसेवकच जबाबदार असतील अशी नोंद करून घेतली. स्थायी सभापती जितेंद्र मराठे यांनी मात्र या प्रस्ताव मंजुरीबाबत किंतू परंतु असतानाही अनुकूलता दर्शवली आहे. मलनिस्सारण ह्या संदर्भात जो विषय होता त्या विषयासाठी ज्या निविदाधारक या ठिकाणी आलेले होते त्या निविदाधारकमध्ये जे कृष्णा कन्स्ट्रक्शन म्हणून जे निविदाधारक आहेत त्यांनी आपली आम्ही प्रशासनाकडनं माहिती घेतली की त्यांनी काही माहिती या ठिकाणी लपवलेली दडवलेली होती, त्याच्या अनुषंगाने तो काही ठिकाणी काम करताना तो ब्लॅकलिस्टेड आहे असं आम्हाला माहिती मिळाल्यानंतर प्रशासनाने आम्हाला कळवलं की तो ब्लॅकलिस्टेड आहे. तर आपण त्यासाठी त्याला बाजूला करून L1 न देता आपण L2 आपण L1 दरामध्ये ही निविदा हे काम द्यावं हा असा स्थायी समोर प्रस्ताव सादर केला. ह्या सदर प्रस्तावाचा आम्ही सर्व विचार करून उच्चस्तरीय समितीची ही मुंबईला बैठक आहे, त्या बैठकीमध्ये राज्यभरातील अशा अनेक निर्णय होणार आहेत, त्या निर्णयामध्ये आपल्याकडनं स्थायी म्हणून आपण जो निर्णय पाठवणार त्याच्यावर उच्चस्तरीय समिती याच्यावर विचार विनिमय करून ह्या कामासाठी आपल्याला मान्यता देणार आहे. त्यासाठी आम्ही L2 जे आहेत निविदाधारक त्यांना L1 दरामध्ये त्यांनी आम्हाला प्रशासनाला पत्र दिले की आम्ही L1 दरामध्ये
या ठिकाणी आम्ही काम करण्यास तयार आहे. त्या ठिकाणी प्रशासनाने त्याची पत्राची दखल घेऊन L1 या ठिकाणी काम करते, L1च्या ऐवजी L2 काम करतील L1च्या रेटमध्ये, असं या ठिकाणी आम्ही सर्वांमध्ये आम्ही त्या ठिकाणी ठराव मंजूर बहुमताने मंजूर केलेला आहे. त्यामध्ये शिवसेनेचे व MIMचे जे सदस्य आहेत यांनी विरोध नोंदवलेला आहे. ह्या सर्व बाबी लक्षात घेता गेल्या जवळजवळ ही 13 वेळेस ही निविदा फेरनिविदा झालेली आहे. ही 14 वेळा ही निविदा आपल्या प्रशासनाच्या माध्यमातून या निर्णयापर्यंत पोहोचलेली आहे. हा निर्णय योग्य रीतीने व्हावा किंवा ह्या ठिकाणी योग्य रीतीने कामकाज व्हावं, म्हणजे जसं की जळगाव शहरामध्ये मलनिःसारण योजनेचं एक चांगलं पद्धतीने काम होईल याची अपेक्षा बाळगून त्या ठिकाणी योग्य त्या कागदपत्राच्या पूर्तता करूनच प्रशासनाने या ठिकाणी हा प्रस्ताव स्थायीसमोर ठेवलेला आहे. आणि त्या प्रस्तावाला आम्ही बहुमताने त्या ठिकाणी आम्ही त्याला मंजूर केलेला आहे. या प्रस्तावाबाबत विचार करायचा झाला तर असाच विषय अमृतच्या निवेदन वेळ झाला होता. दुसऱ्याला मक्ता दिलास पहिला न्यायालयात जाऊन मक्ता लांबवेल हा अनुभव असल्याने नितीन लड्ढांनी या प्रस्तावास विरोध नोंदवून घेतला. प्रस्ताव मंजूर करणारे नगरसेवकही शाशंकच आहेत, तशी त्यांनी आयुक्तांशी नंतर चर्चाही केली. बघूया पुढे काय होतंय.